आज लोकसभेत दिल्ली सेवा विधेयकावरून मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज लोकसभेत दिल्ली सेवा विधेयक मांडण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकारचा या विधेयकाला कडाडून विरोध आहे. काँग्रेससह इतर पक्षांनी या विधेयकाला विरोध केलाय. दिल्ली सरकारमधील अधिकारांच्या बदलांसंदर्भातलं हे विधेयक आहे. मिशन 2024 लोकसभेसाठी पंतप्रधान मोदींनी आता स्वतःच्या हातात सूत्र घेतलीत. एनडीएच्या खासदारांसोबत आज मोदी स्वतः बैठक घेणार आहेत. 10 ऑगस्ट पर्यंत सर्व राज्यांमधल्या एनडीएच्या खासदारांसोबत मोदी चर्चा करणार आहेत आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यामध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन प्रमुख राज्यातील एनडीए खासदारांबरोबर मोदी संवाद साधणार आहेत. ठाकरे गटानं निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरची आजची सुनावणी ही पुढे ढकलण्यात आली आहे. अजून सुप्रीम कोर्टाच्या पोर्टलवर हे प्रकरण नमूद करण्यात आलेलं नाहीये, त्यामुळे आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शक्तपणा होतो, हातपाय दुखतात, कंबर दुखती, अमृत लोणी ऑर्थोप्लस घेतल्यापासून माझे गुडघे दुखणं, मुंग्या वगैरे कमी झाल्यात पायाचे. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थोप्लस. शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रता संदर्भातल्या प्रलंबित प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार नाहीये. यापूर्वी कोर्टानं 2 आठवड्यात विधानसभा अध्यक्षांना आपलं उत्तर सादर करावं अशी नोटीस बजावलेली होती आणि त्यावर आज ही सुनावणी होणार होती, मात्र आता ही सुनावणी पुढे ढकलली आहे. उदयनराजे शिवेंद्रराजेंमधला वाद आणखी चिखलाय. चर्चा करण्याचं उदयनराजेंचं आव्हान शिवेंद्रराजेंनी धुडकावून लावले. सातारा नगरपालिकेमध्ये पराभव दिसायला लागल्यानं उदयनराजेंकडून प्रस्ताव देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. उदयनराजे यावर आता काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष असेल. संभाजी भिडेंनी महात्मा गांधींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केलाय. तसंच संभाजी भिडेंचा भाजपशी काही संबंध नाहीये, संभाजी भिडेंवर राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल असंही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलंय. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.